मित्रांनो, आता आपण पाहिलं की बसमध्ये चढताना कसं चढायचं, आता बसमध्ये आल्यानंतर आपण कसं बसायचं, ही जी पद्धत आहे ती योग्य पद्धत आहे की प्रत्येक जण एका सीटवर एकच जण बसायचं, व्यवस्थित समोर पुढे तोंड करूनच बसायचं, प्रत्येक जण कुणी मागे वाकून वगैरे मागे बघत असं कुणी बसायचं नाही, ही जी आहे ती पद्धत आहे योग्य पद्धत बसण्याची बसमध्ये। हळू आता आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी कसं बसावं, अशाच प्रकारे आपण बसलेलं, त्यानंतर आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्या स्कूल बॅग, हे जो आपला टिफिन बॉक्स आहे तो अशा प्रकारे जर आपण मध्ये ठेवला तर याने काय होईल, जी स्पेस आहे ही फक्त स्पेस कशासाठी आहे आपली, की जी येण्यासाठी आणि जाण्यासाठी जी स्पेस आहे, आपला हा जो टिफिन बॅग आणि बॉक्स ठेवण्यासाठी आपण जो वरचा स्पेस दिलेला आहे प्रॉपर तिथंच ठेवलं पाहिजे, जेणेकरून एखादा विद्यार्थी येईल तर त्याला ते अडथळा निर्माण करेल। आता ह्या मुलीला जेव्हा आपल्याला ह्या अध्यक्षांना जायचंय बाहेर तर त्यावेळेस काय होईल, तिला की ते व्यवस्थित जाता येणार नाही, त्यामुळे ती पडण्याची पण शक्यता असते। आपण जेव्हा बसतो त्यावेळेस आपण ह्या ज्या बॅग आहेत ह्या अशा रस्त्यात न ठेवता आपण प्रॉपर आपल्याला जी जागा दिलेली आहे त्या जागेमध्येच आपण बॅग ठेवायच्या, आणि जर ह्या बॅग तुम्हाला उचलत नसतील तर जे कोणी अटेंडंट आपल्या बसमध्ये आहे त्यांना आपण सांगायचं की ह्या बॅग इथे ठेवा, म्हणजे जेणेकरून यायला जायला हा रस्ता रिकामा राहील आणि कोणी त्यामध्ये पडणार नाही किंवा कसल्याही प्रकारचे कोणाला त्रास होणार नाही। मित्रांनो, आता बघा, ही जे अशा प्रकारे जेव्हा शरीराचा कुठलाही भाग आपण शाळेच्या बसमधून बाहेर नाही काढला पाहिजे, हे आता हात, ह्या मुंडी अशा जर बाहेर काढलं, इकडने जेव्हा एखादी बस किंवा कुठलं पण मोठं वाहन येईल त्यावेळेस काय होईल की ह्यांचा हात किंवा मान ही जी आहे त्याला टक्कर होण्याची शक्यता आहे आणि कुठलाही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठी की आपण जे आहे हा हात पाय बाहेर नाही काढायचा, चल अंदर लो बैठो, अभि अंदर लो बैठ नाही, प्रॉपर बैठ, बैठ जाऊ अभि, प्रॉपर बसायचं। तर अशा प्रकारे आपण हात आणि पाय हे बाहेर नाही काढले पाहिजे।